नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ऑनलाईन न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता पहिलीमध्ये भाषा विषयाची तयारी करणार आहोत। पहिल्यांदा आपण आपल्या परिचित असणाऱ्या वस्तूंची, आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंची नावं ओळख करून घेणार आहोत। आज माझ्याकडं मला भरपूर अशा वस्तू आहेत। नेहमी आपण ही वस्तू खेळण्यासाठी वापरतो, ह्याला आपण चेंडू, बॉल या नावाने देखील आपण ओळखतो। हा देखील एक खेळण्यातलाच आपला एक सवंगडी आहे, त्याचं नाव आहे घोरा। काही वेळा आपण चित्र काढण्यासाठी या वस्तूचा वापर करतो, ही आहे पेन्सिल। जर चित्र जर खराब आलं असेल तर ते चित्र पुन्हा दुरुस्त करण्यासाठी या वस्तूचा वापर करतो, हा आहे आपला खोड रबर। नेहमी आपण सही करण्यासाठी बाबांच्या खिशाला ही वस्तू पाहतो, ही वस्तू आहे पेन। जेव्हा आपण चित्र काढतो तर ते चित्र व्यवस्थित आणि चांगले दिसण्यासाठी आपण या वस्तूंचा वापर करतो, या वस्तू आहेत खडू। हे रंगीत खडू आहेत, असे अनेक खडू आपण वापरून पूर्ण चित्र रंगवत असतो। घरी ही वस्तू पाहतो आपण, नेहमी किचनमध्ये दिसणारी ही वस्तू म्हणजे आगपेटी। ह्यातून आपण स्टोव्ह किंवा बर्नर चालू करतो, पेटवतो। ही वस्तू जी काय करते, कुलूप उघडते, हिचं नाव आहे चावी। हा आहे बॉक्स, त्यामध्ये आपण एखाद्या छोट्या वस्तू बाजारातून विकत आणतो, असे बॉक्समध्ये आपल्याला त्या घालून दिलेल्या असतात। आपल्या दप्तरामध्ये देखील आपल्या शाळेत मिळालेल्या पुस्तकांची आपण देखील ओळख करून घेतली पाहिजे। हे पुस्तक तुमच्या आवडीचं असणार आहे नक्कीच। ह्याच्यामध्ये आपल्याला अनेक छोट्या छोट्या गमती जमती दिलेल्या आहेत। या पुस्तकाचं नाव आहे खेळू करू आणि शिकू, हे पहिलं पुस्तक। त्यानंतर हे पुस्तक आपल्या आवडीचं आहे इंग्रजीचं, माय इंग्लिश बुक वन। हे आहे गणिताचं पुस्तक, ह्याच्यामध्ये आपल्याला अंक, बेरीज, वजाबाकी याची ओळख करून घ्यायची आहे। हे आहे आपलं बालभारतीचं मराठी भाषेचं पुस्तक, त्यातून आपल्याला अक्षरवाचन, कविता, धडे ह्या देखील गोष्टी शिकायच्या आहेत। सर्व गोष्टी आपण आता बघितल्या, त्या सर्व गोष्टी आपण आजूबाजूला पाहतो, या सर्व गोष्टींची आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे आणि या गोष्टी आपण व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत। सहज आपल्याला जेव्हा लागतील तेव्हा ते आपल्याला मिळाल्या पाहिजेत, त्यासाठी आपण त्या व्यवस्थित घडी घालून। काही वस्तू अशा असतात की त्या सहज हातातनं गहाळ होतात, पडतात, सापडत नाही, त्यासाठी त्या वस्तू आपण नेहमी जपून ठेवल्या पाहिजेत। ज्या वस्तू जिथे ठेवायच्या आहात तिथंच त्या वस्तू ठेवल्या पाहिजे। धन्यवाद। गंपूने केले साबणाचे फुगे, गंपूने केले साबणाचे फुगे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे। गंपूने केले साबणाचे फुगे, गंपूने केले साबणाचे फुगे, छोटे गेले पुढे मोठे मागे राहिले, छोटे गेले पुढे आणि मोठे राहिले मागे। एक फुगा हा हा एक फुगा, एक फुगा हा हा एक फुगा, एक फुगा आजीच्या हातावर बसला, एक फुगा आजीच्या हातावर बसला। गंपूला तो लाडूच वाटला, गंपूला तो लाडूच वाटला, गंपूने केले साबणाचे फुगे, गंपूने केले साबणाचे फुगे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे। एक फुगा हा हा एक फुगा, एक फुगा हा हा एक फुगा, एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला, एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला। गंपूला तो डोळाच वाटला, गंपूला तो डोळाच वाटला, गंपूने केले साबणाचे फुगे, गंपूने केले साबणाचे फुगे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे। एक फुगा हा हा एक फुगा, एक फुगा हा हा एक फुगा,
एक फुगा ताईच्या वेणीवर बसला, एक फुगा ताईच्या वेणीवर बसला, गंपूला तो मोतीच वाटला, गंपूला तो मोतीच वाटला, गंपूने केले साबणाचे फुगे, गंपूने केले साबणाचे फुगे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे, एक फुगा हा हा एक फुगा, एक फुगा हा हा एक फुगा, एक फुगा आईच्या गालावर बसला, एक फुगा आईच्या गालावर बसला, गंपूला तो पापाच वाटला, गंपूला तो पापाच वाटला, गंपूने केले साबणाचे फुगे, गंपूने केले साबणाचे फुगे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे, छोटे गेले पुढे मोठे राहिले मागे।